वन अँड वेलकम ऑल ऑन केमिस्ट स्टडी चॅनल केम इलिमिनेसन्स लास्टच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण रेडॉक्स रिॲक्शनचा इंट्रोडक्शन आणि ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट याचं स्टडी केलं आहे रेडॉक्स रिॲक्शनच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन यांचे डेफिनेशन्स बघितला टू वेमध्ये एक क्लासिकल आयडियामध्ये बघितलं आहे आणि एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफरच्या मेथन मेथडमध्ये बघितलं आहे सिमिलरली रेडॉक्स रिॲक्शनची डेफिनेशन आपण बघितली आहे त्यानंतर आपण ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय आणि ऑक्सिडेशन नंबर कसे असाइन केले जातात किंवा त्याचे रूल्स कोणकोणते आहे फॉर असायनिंग ऑक्सिडेशन नंबर ते रूल्स स्टडी केले आज आपल्याला त्या ऑक्सिडेशन नंबरवरती बेस असलेले प्रॉब्लेम सॉल्व करायचे बट बिफोर गोईंग टू सॉल्विंग अ प्रॉब्लेम वन्स आपण ते रूल्स पुन्हा रिवाईज करून घेऊ जेणेकरून आपल्याला हेल्प होईल तर शॉर्टमध्ये लिहून काढलं तरीही चालेल ऑक्सिडेशन नंबर ऑफ अॅन ॲटम इन अ फ्री और अनकंबाईंड स्टेट इज ऑल्वेज झिरो म्हणजे जर एखादा ॲटम फ्री स्टेटमध्ये असेल कुणाबरोबरही कंबाईन झालेलं नसेल अनकंबाईन फॉर्ममध्ये असेल फॉर एक्झाम्पल एस टू एन एल एम जी सी म्हणजे कार्बन एकटा असं असं जर असेल तर त्यांचा ऑक्सिडेशन नंबर असतो झिरो जर ॲटम हा आयुनिक फॉर्ममध्ये असेल म्हणजे एन ए प्लस एम जी टू प्लस सी ए टू प्लस ओ मायनस किंवा एफ मायनस या फॉर्ममध्ये जर आयन्स असतील म्हणजे त्यांच्यावरती चार्ज असेल आहे जर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जो काही त्यांचा चार्ज असतो तोच त्यांचा ऑक्सिडेशन नंबर असतो नेक्स्ट रूल होता अल्कली मेटलसाठी अल्कली मेटल हे नेहमी त्यांचा ऑक्सिडेशन नंबर कंपाऊंडमध्ये प्लस वन असतं फॉर एक्झाम्पल अल्कली मेटल म्हणजे लिथियम सोडियम पोटॅशियम अल्कराइन अर्थ मेटल जे म्हणजे बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम यांचा ऑक्सिडेशन नंबर कंपाऊंडमध्ये प्लस टू असतो ॲल्युमिनियम जो आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर हा प्लस थ्री असतो रूल आहे जो नेक्स्ट आपण विचार करणार आहोत ज्याचा तो आहे ऑक्सिजनचा आता ऑक्सिजनचे रूल जे आहे ना किंवा ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर जो आहे ना तो चेंज होत जातो अकॉर्डिंग टू दी कंपाऊंड का तो कोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे जनरली त्याचा ऑक्सिडेशन नंबर आहे मायनस टू बट जेव्हा तो पर असेल किंवा पर आयनमध्ये असेल तर तेव्हा त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो मायनस वन जेव्हा तो सुपर ऑक्साईडमध्ये असतो तेव्हा त्याचा ऑक्सिडेशन असतो मायनस हाफ अँड जेव्हा फ्लोरीन बरोबर अटॅच असतो तेव्हा तो पॉझिटिव्हमध्ये जातो बट जर दोन फ्लोरीनला अटॅच असेल तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो प्लस टू आणि एका फ्लोरीनला अटॅच असेल म्हणजे ओ टू एफ टू या फॉर्ममध्ये तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो प्लस वन नेक्स्ट रूल आहे हायड्रोजनसाठी हायड्रोजनसाठीही दोन ऑक्सिडेशन स्टेट्स किंवा ऑक्सिडेशन नंबर आहे एक आहे प्लस वन आणि दुसरा आहे मायनस वन जेव्हा हा हायड्रोजन हा मेटलबरोबर बॉन्डेड असतो किंवा मेटलबरोबर कंबाईन झालेला असेल तेव्हा त्याचा ते ऑक्सिडेशन नंबर असतो मायनस वन आणि जेव्हा तो नॉन मेटल बरोबर असेल म्हणजे ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन यांच्याबरोबर असेल तेव्हा त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो प्लस वन नेक्स्ट रूल आहे हॅलोजनसाठी हॅलोजनमध्ये फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन तर फ्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर हा नेहमी मायनस वन असतो क्लोरीन ब्रोमिन आयोडीन युजली मायनस वनच असतात बट जेव्हा ते ऑक्सिजन बरोबर असतात तेव्हा त्यांचा ऑक्सिडेशन नंबर हा प्लस वन असतो नेक्स्ट रूल जो होता तो मॉलिक्यूलशी रिलेटेड होता न्यूट्रल मॉलिक्यूल जर असेल म्हणजे त्याच्यावरती कोणताही चार्ज नाही आहे असं जर एखादा मॉलिक्यूल असेल मॉलिक्यूल म्हणजे वेगवेगळे ॲटम्स एका स्पेसिफिक रेशोमध्ये एकमेकांना कंबाईन झालेले असतात त्याला मॉलिक्यूल म्हणतात मॉलिक्यूलचा जो मध्ये असणारे जे ॲटम्स आहे त्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची जर आपण ॲडिशन केली तर दॅट इज ऑलवेज कोणासाठी न्यूट्रल मॉलिक्यूलसाठी बट जर आयोनिक मॉलिक्यूल असेल म्हणजे पॉली आयोनिक आयन जर असेल म्हणजे मॉलिक्यूलवरती जर चार्ज असेल वरती तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन हो, नंबरची जर आपण ॲडिशन केली तर दॅट इज इक्वल टू चार्ज जो काही त्याचा चार्ज आहे त्याचा तो इक्वल असतो तर एवढे रूल्स आपण स्टडी केले होते आता याच रूलवरती बेस असलेले प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे देन लेट स्टार्ट रेडॉक्स रिॲक्शन बिफोर गोइंग टू प्रॉब्लेम्स एक आणखीन एक टर्म आहे दॅट इज रेडॉक्स रिॲक्शन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिडेशन नंबरच्या टर्म मध्ये रेडॉक्स रिॲक्शन आपल्याला समजून घ्यायचे आहे आधी आपण क्लासिकल आयडिया बघितली त्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफरच्या फॉर्ममध्ये बघितलं आहे आणि आता ऑक्सिडेशन नंबरच्या टर्ममध्ये आपल्याला रेडॉक्स रिएक्शन अंडरस्टँड करायची आहे तर दिस इज द रिएक्शन हे रिएक्शन तुम्ही बघा एम जी प्लस ओ टू एम जी टू प्लस ओ टू मायनस म्हणजे एमजीचा कन्वर्जन झालंय एम जी टू प्लसमध्ये आणि ऑक्सिजनचं कन्व्हर्जन झालंय ओ टू मायनसमध्ये इथं मॅग्नेशियम त्याने काय केलं असेल इलेक्ट्रॉन लॉस केले असतील आणि ऑक्सिजनने ते इलेक्ट्रॉन काय केले असतील गेन केले असतील त्याशिवाय त्यांचा जो चार्ज आहे किंवा ऑक्सिडेशन नंबर आहे तो या प्लस टू किंवा प्लस वन या फॉर्ममध्ये त्यांची ऑक्सिडेशन स्टेट जी दिली आहे किंवा ऑक्सिडेशन नंबर जो दिला आहे तो त्यांचा हेडवरती दिलेला आहे यू कॅन सी इट हियर मॅग्नेशियम जो आहे तो फ्री स्टेटमध्ये आहे इथं ऑक्सिजन फ्री स्टेटमध्ये आहे म्हणून त्यांचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो आहे झिरो सिमिलरली इथं मॅग्नेशियम आयन आहे आयनचा जो काही चार्ज असतो तोच त्याचा काय असतो ऑक्सिडेशन नंबर इट इज प्लस टू हा ओ टू मायनस आयन आहे ऑक्सिजनचा त्याचा चार्ज आहे टू मायनस दॅट्स तैस वाय त्याचा ऑक्सिडेशन नंबर आहे मायनस टू या वेमध्ये आधी आपण त्याचे ऑक्सिडेशन नंबर नेऊन काढले आता ऑक्सिडेशन म्हणजे काय तर इथं मॅग्नेशियमचं कन्वर्जन झालं एम जी टू प्लसमध्ये एखाद्या ॲटमवरती जो चार्ज येतो तो तो कशामुळे येतो तो बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर जर इलेक्ट्रॉन डोनेट केले असेल तर पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केले असतील तर निगेटिव्ह चार्ज तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ही जी प्रोसेस असते त्याला काय म्हटलं जातं ऑक्सिडेशन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर जर बघितला आपण इथं झिरो टू प्लस टू नंबर झाला आहे म्हणजे नंबर काय झालेला आहे इनक्रीज झालेला आहे नंबर काय झाला आहे इनक्रीज तर ऑक्सिडेशन इज अँड इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ अन एलिमेंट इन अ गिवन सबस्टन जर ऑक्सिडेशन नंबर इनक्रीज होत असेल तर ता त्याला काय म्हटलं जातं ऑक्सिडेशन नेगेटिव्ह चार्ज हा कधी येतो जेव्हा गेन केला असेल इलेक्ट्रॉन तेव्हा तर गेन करणं या प्रोसेसला काय म्हटलं जातं रिडक्शन म्हटलं जातं इथं ऑक्सिजन आणि या ओ टू मायनसचे ऑक्सिडेशन नंबरचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं आहे तर झिरो टू मायनस टूमध्ये गेला आहे मायनस टू म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय झालाय डिक्रीज झालाय कमी झालाय तर रिडक्शन म्हणजे काय अ डिक्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ अन इलिमेंट इन अ गिवन सबस्टंट इज ए रिडक्शन तर इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर रेडॉक्स रिॲक्शनला किंवा ऑक्सिडेशन अँड रिडक्शन या दोन टर्मला जर डिफाईन केलं तर ऑक्सिडेशन इज नथिंग बट दी इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर अँड रिडक्शन इज नथिंग बट दी डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिडाइजिंग एजंट काय असतं मग ऑक्सिडाइजिंग एजंट म्हणजे ज्याचं स्वतःचं रिडक्शन होतं हे आपण ऑलरेडी स्टडी केलंय हिअर अ सबस्टंट विच इनक्रीज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट इन अ गिवन सबस्टंट अँड इट्स सेल्फ अंडर गोज डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ अ कॉन्स्ट एलिमेंट्स म्हणजे ज्याचं स्वतःचं काय होतं रिडक्शन होतो रिडक्शन होतो म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन नंबर काय होत असेल डिक्रीज होत असेल म्हणजे तो दुसऱ्याचा नंबर ऑक्सिडेशन नंबर वाढवतो आणि स्वतःचं कमी करतो त्याला ऑक्सिडाइजिंग एजंट म्हटलं जातं आणि तसेच अपोजिट आहे रिड्युसिंग एजंट अ सबस्टँड दॅट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ अन एलिमेंट इन अ गिवन सबस्टंट अँड इट सेल्फ अंडरगोज अँड इनक्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ए कॉन्स्टुएंट एलिमेंट म्हणजे तो दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी करतो आणि त्याचा स्वतःचा ऑक्सिडेशन नंबर वाढवतो तर त्याला काय बोललं जातं रिड्युसिंग एजंट तर दीज आर दी टर्म्स इन म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन ऑक्सिडायजिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट या टर्म्स आपण ऑक्सिडेशन नंबर या फॉर्ममध्ये स्टडी केलं आहे होप तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल पुन्हा एकदा आपण थोडंसं रिव्हिजन करून घेऊ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय असतं आपण जी क्लासिकल आयडिया बघितली होती त्यामध्ये होतो ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज ऑक्सिडेशन removal of oxygen is a reduction addition of hydrogen is a reduction and removal of hydrogen is a oxidation addition of electronegative element is a oxidation and removal of electronegative element is a reduction removal of electropositive element is a oxidation and addition of electropositive element is a reduction and in terms of electron transfer इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सेट यामध्ये जर बघितलं ऑक्सिडेशनची डेफिनेशन तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज ए ऑक्सिडेशन अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज ए रिडक्शन आता इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर जर बघितलं आणखी एक डेफिनेशन ॲड होत आहे दॅट इज इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज ए ऑक्सिडेशन अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज ए रिडक्शन होप तुम्हाला या सगळ्या टर्म्स किंवा सगळ्या डेफिनेशन समजलं आहे तर पुन्हा एकदा एका पेपरवरती लिहून काढा की ॲक्च्युली काय ऍड होतं आणि काय रिमूव्ह होतो तसं थोडंसं डिफरन्शियल फॉर्ममध्ये जर लिहिलं किंवा कम्पॅरेटिव्ह जर स्टडी केली तर ऑक्सिडेशन अँड रिडक्शन या दोन्ही टर्म तुम्हाला समजतील वन्स यू अंडरस्टूड वॉट इज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन यू विल डेफिनेटली अंडरस्टूड ऑक्सिडाइजिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट कारण ऑक्सिडाइजिंग एजंट म्हणजे ज्याचं रिडक्शन झालेलं असतं रिड्युसिंग एजंट म्हणजे ज्याचं ऑक्सिडेशन झालेलं असतं लेट्स गो फॉर दिस सॉल्विंग अ प्रॉब्लेम क्वेश्चन इज गिवन असाइन ऑक्सिडेशन नंबर टू इच एलिमेंट इन द फॉलोइंग ऑर आयन्स काही कंपाऊंड्स आपल्याला दिलेले आहेत त्यांचं प्रत्येक एलिमेंटचं त्या कंपाऊंडमध्ये असणाऱ्या प्रत्येक एलिमेंट्स आपल्याला ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचे आहे ऑलरेडी आपण असे काही प्रॉब्लेम केले बट स्टील विल प्रॅक्टिस मोर तर फर्स्ट आहे दॅट इज दी कॅमेनो फोर कॅमेनो फोरवरती कोणताही चार्ज नाही दॅट मीन्स कॅमेनो फोर इज ए न्यूट्रल एलिमेंट आता यामध्ये जे जे एलिमेंट्स आहे ज्यांचे ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहिती आहे आधी त्यांचे ऑक्सिडेशन नंबर आपण लिहून काढायचे तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ के के मीन्स पोटॅशियम अँड पोटॅशियम इज बिलॉंगिंग टू विच फॅमिली इट इज बिलॉंगिंग टू ए अल्कली फॅमिली अन अल्कली फॅमिलीमध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांचा ऑक्सिडेशन नंबर काय असतो प्लस वन सेकंड जो एलिमेंट आहे यामधला तो आहे मॅगनीस ज्याचा आपण फाइंड आउट करणार आहोत अँड थर्ड जो एलिमेंट आहे दॅट इज द ऑक्सिजन ऑक्सिजनचा जनरली ऑक्सिडेशन नंबर किती असतो दॅट इज मायनस टू म्हणजे या मॉलिक्युलमधले आपल्याला दोन एलिमेंटचे ऑक्सिडेशन नंबर माहिती आहे आणि त्यावरून आपण तिसऱ्याचा इझिली फाइंड आउट करू शकतो नाव याच्यासाठी आपल्याला आता एक फॉर्म्युला बनवायचा आहे तो फॉर्म्युला बनवताना बघायचं का यामध्ये कोण कोणते एलिमेंट प्रेझेंट आहे आणि ते किती नंबरमध्ये प्रेझेंट आहे इथं पोटॅशियम एक आहे मॅगनीज एक आहे आणि ऑक्सिजन फोर आहे तर त्यानुसार काय करायचं एक इक्वेशन बनवून घ्यायची सगळ्यांचे ऑक्सिडेशन नंबरचे आपल्याला काय करायचं आहे ॲडिशन करायची आहे आणि जेवढे नंबर्समध्ये ते असतील त्या नंबर्सने त्यांच्या ऑक्सिडेशन नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे तर आपला फॉर्म्युला काय येणार आहे सम ऑफ द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम इज झिरो हे आपण ऑलरेडी सांगितलं आहे न्यूट्रल एलिमेंट्स असल्यामुळे त्यांची सगळ्यांशी जर आपण ॲडिशन केली तर ते काय येणार आहे झिरो जन फॉर्म्युला जो आहे तो जनरेट झाला आहे आपला दॅट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ के प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ एम एन प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन अँड मल्टिप्लायड बाय फोर वाय इट इज मल्टिप्लाइड बाय फोर बिकॉज जो एम एन ओफ फोरचा फॉर्म्युला आहे त्यामध्ये ऑक्सिजन ॲटम्स किती आहे फोर आहे बाकीचे जे दोन ॲटम्स आहे ते वन तो वन आहे तर मोस्टली आपण वनने मल्टिप्लाय केलं तर त्यावरती नंबरमध्ये काही फरक पडत नाही म्हणून आपण ते लिहित नाही नाव आता जेनसीसीचे ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहिती आहे ते फॉर्म्युलामध्ये पुट करायचं आहे अँड अकॉर्डिंग टू रूल याला प्रोसेस करायचं आहे बोर्डमॉस रूल यूज करायचा बिकॉज आधी ॲडिशन करायचं मग मल्टिप्लिकेशन इट्स गोईंग टू बी रॉंग हे रॉंग होईल तर बेटर आहे जो बे बोडमॉस रूल आहे एक आधी मल्टिप्लिकेशन करायचं देन डिवायडेशन देन ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन जर जास्त फंक्शन्स आले असतील एका इक्वेशनमध्ये तर या रूलचा यूज करायचं असतो तरी तर फोर मल्टिप्लाइड बाय मायनस टू इट्स मायनस एट मायनस एटमध्ये प्लस वन केलं तर इट बिकम्स ए मायनस सेवन तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ एम एन मायनस सेवन इज इक्वल टू झिरो आता इथं मायनस सेवन हा लेफ्ट हँड साईडला इक्वल टू त्याला राईट हँड साईडला नेलं तर त्याचं साइन चेंज होईल इट बिकम्स ए प्लस सेवन दॅट मीन्स ऑक्सिडेशन नंबर ऑफ एम एन इज प्लस सेवन आणि जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार त्यावेळेला तुम्ही काय करायचं आन्सर लिहिताना असं के एम एन ओ फोर असं पूर्ण फॉर्म्युला लिहायचा आणि प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर त्याचा खाली लिहायचं आहे इट इज प्लस वन मॅगनीजचा किती आलं आहे प्लस सेवन ऑक्सिजनचं किती होतं मायनस टू आणि या यू टू गिव एरो ॲरो ओवर दिस या वेमध्ये आन्सर लिहायचं असतं म्हणजे फायनल आन्सर या पद्धतीने लिहायचं सगळ्यांचं ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट झाले अँड फॉर नाउ द नेक्स्ट मॉलिक्यूल इज सी ए थ्री पीओ फोर टॉईस अगेन द सेम थिंग न्यूट्रल आहे आणि न्यूट्रल असल्यामुळे यांच्यामध्ये असणाऱ्या एलिमेंटची ऑक्सिडेशन नंबरची जर ॲडिशन केली इट बिकम्स झिरो आता यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहे ते किती आहे ते आधी चेक करून घ्यायचं कॅल्शियम फ्री आहे ओ फोर हे टू टाइम्स आहे ओ फोर बट पीओ फोर मध्ये एक पी आहे म्हणजे एक फॉस्फरस आहे फोर ऑक्सिजन आहे ब्रॅकेटच्या बाहेर दोन आहे या तर या ब्रॅकेटच्या बाहेरचा जो नंबर आहे त्याने आतमधल्यांना मल्टिप्लाय करायचा डॅट मीन्स फॉस्फरस दोन आहे आणि ऑक्सिजन किती आहे फोर मल्टिप्लायड बाय टू डॅट मीन्स इट इज एट आता यापैकी कोणाचे ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहिती आहे तर कॅल्शियमचा माहिती आहे आणि ऑक्सिजनचा माहिती आहे कॅल्शियम इट इज बिलॉंगिंग टू ए अल्कलाइन अर्थ मेटल ऑर ग्रुप सेकंड सो अल्कलाईन अर्थ मेटलचे जे ऑक्सिडेशन नंबर असतं इट इज प्लस टू हेन्स ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॅल्शियम इज प्लस टू ऑक्सिजनचा आपल्याला माहिती आहे दॅट इज मायनस टू सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर फॉर ऑल ॲटम्स इज इक्वल टू झिरो नाव युअर टू जनरेट अ फॉर्म्युला आता फॉर्म्युला जनरेट करताना थ्री इन टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॅल्शियम प्लस टू इन टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस प्लस एट इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन म्हणजे जेवढे एलिमेंट्स आहे त्या सगळ्यांना ते किती आहे त्याने मल्टिप्लाय करायचं आणि त्यानंतर त्या सगळ्या ऑक्सिडेशन नंबरची ऍडिशन करायची आणि इक्वल टू जर चार्ज असेल तर तो चार्ज किंवा न्यूट्रल मॉलिक्युल असेल तर झिरो द व्हॅल्यूज ज्यांचे ज्यांचे ऑक्सिडेशन नंबर माहिती आहे थ्री इंटू प्लस टू प्लस टू इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस प्लस एट इंटू मायनस टू नाव थ्री आणि टूचा आधी मल्टिप्लिकेशन करून घ्या एट आणि मायनस टू मल्टिप्लिकेशन आधी करून घ्यायचं आहे इट इज प्लस सिक्स प्लस टू इन टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस प्लस मायनस सिक्सटीन इज इक्वल टू झिरो मायनस सिक्स्टीन अँड प्लस सिक्स इट इज मायनस टेन आणि मायनस टेन इक्वल टू सेकडे गेलात इट बिकम्स ए प्लस टेन आता टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरसला मल्टिप्लाय करतोय तर जर तो इक्वल टू सेकडे नेला तर तो काय करेल डिवाईड करेल झेरफोर ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्पर इज इक्वल टू टेन डिवाईड बाय टू आणि टेनला जर टूने डिवाईड केलं तर किती येतं ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्पर इज प्लस फायू इन दिस वे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे अगेन द सेम थिंग यु ऑ टू राईट सी ए थ्राईस इन ब्रॅकेट पी ओ फोर अँड टू तर प्रत्येकाचं ऑक्सिडेशन नंबर लिहायचं आहे तर इट इज प्लस टू फॉस्परस किती आला आहे प्लस फायू आणि ऑक्सिजन किती आहे मायनस टू या वेमध्ये फायनल आन्सर तुम्ही लिहून काढायचं आहे जर असा क्वेश्चन विचारला गेला तर नेक्स्ट आहे असाइन ऑक्सिडेशन नंबर टू द ॲटम्स ऑदर दॅन ऑक्सिजन हायड्रोजन इन द फॉलोइंग स्पेसीज ऑक्सिजन हायड्रोजन सोडून बाकीचे जे एलिमेंट्स आहे कंपाऊंडमध्ये तर त्यांचे ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला लिहायचे तर फर्स्ट जो आहे दो आहे ओ थ्री टू मायनस एसओ थ्री टू मायनस ही एक आयोनिक स्पेसिस आहे आयोनिक स्पेसिस असल्यामुळे त्यांच्यामध्ये असणाऱ्या ॲटम्सच्या ऑक्सिडेशन नंबरची जर ॲडिशन केली तर दॅट इक्वल्स टू इच चार्ज त्याचा चार्जचा तो इक्वल असेल यामध्ये ऑदर दॅन ऑक्सिजन कोणता एलिमेंट आहे सल्फर आहे म्हणजे आपल्याला सल्फरचं ऑक्सिडेशन नंबर फाईंड करायचा आहे तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज मायनस टू त्यानंतर आपला सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ॲटम इज मायनस टू नंतर फॉर्म्युला जनरेट करायचा डिपेंडिंग ए फॉर्म्युला किती ॲटम प्रेझेंट आहे आणि कोणकोणते ॲटम प्रेझेंट आहे त्यानुसार हा फॉर्म्युला आला आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर प्लस थ्री इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू मायनस टू आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन हा ही व्हॅल्यू पुट करायची देन ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर प्लस थ्री इन टू मायनस टू इज इक्वल टू मायनस टू थ्री मल्टिप्लाइड बाय मायनस टू इट इज ए मायनस सिक्स अँड मायनस सिक्स इक्वल टू राईट हँड साईडला नेलं तर इट बिकम्स ए प्लस सिक्स देर फॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इज इक्वल टू मायनस टू प्लस सिक्स इट इज ए प्लस फोर तीन दिस वे सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर आपण फाइंड केला आहे नेक्स्ट आहे बी आर ओ थ्री मायनस सिमिलर मेथडमध्ये जायचं आहे ऑक्सि यामध्ये ऑक्सिजन जो आहे त्यास ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहिती आहे म्हणजे आपल्याला ब्रोमिनचा फाईंड करायचा आहे तर फर्स्ट युआर टू राईट ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज मायनस टू त्यानंतर सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ऍटम इज इक्वल टू चार्ज दॅट मिन्स मायनस वन फॉर्म्युला जनरेट करायचं आहे कोणकोणते एलिमेंट यामध्ये एक ब्रोमिन आहे आणि थ्री ऑक्सिजन आहे देर फॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ ब्रोमिन प्लस थ्री इन टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू मायनस वन असा फॉर्म्युला जनरेट होईल त्यानंतर ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिन हे आपल्याला माहिती आहे तर त्याचे व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये टाकायची थ्री मल्टिप्लाइड बाय मायनस टू इट इज ए मायनस सिक्स आणि मायनस सिक्स इक्वल टू त्या राईट साईडला नेलं तर इट बिकम्स ए प्लस सिक्स देन मायनस वन प्लस सिक्स इट इज प्लस फाईव्ह देर फोर ऑक्सिडेशन नंबर ऑफ ब्रोमिन इज प्लस फायू नेक्स्ट जो मॉलिक्यूल आहे दॅट इज ॲन टू ओ फायू इट इज अ न्यूट्रल मॉलिक्यूल न्यूट्रल मॉलिक्युल असल्यामुळे यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहे त्यांचे ऑक्सिडेशन नंबरची ॲडिशन केली इट इज झिरो फर्स्ट ऑक्सिजन ऐसी ऑक्सीडेशन नंबर महत्ति है अपने नाइट्रोजन च फाइंड करा देर फोर ऑक्सीडेशन नंबर ऑफ ऑक्सीजन इज माइनस टू ऑफ ऑक्सीडेशन ऑफ ऑल द ऑक्सीडेशन नंबर ऑफ ऑल द एलिमेंट्स इज इक्वल टू जीरो नाउ यू हैव टू जनरेट अ फॉर्मुला नाइट्रोजन है किू मल्टीप्लाइड बाय ऑक्सीडेशन नंबर ऑफ नाइट्रोजन प्लस ऑक्सीजन ऑक्सिजन किरफर फाइव मल्टीप्लाइड बाय ऑक्सीडेशन नंबर ऑफ ऑक्सीजन इज इक्वल टू जीरो ऑक्सीडेशन नंबर ऑफ ऑक्सीजन सी वैल्यू पुट द नेक्स्ट विल बी टू इंटू जी ऑक्सीडेशन नंबर ऑफ नाइट्रोजन प्लस फाइव इंटू माइनस टू इज इक्वल टू जीरो फाइव मल्टीप्लाइड बाय माइनस टू इट इज माइनस टेन अथ माइनस टेन जो है राइट हैंड साइड नेला इक्वल टू से इट बिकम्स ए प्लस टेन ऑक्सीडेशन नंबर ऑफ नाइट्रोजन मल्टीप्लाइड बाय टू है टू इत मल्टीप्लाय इक्वल टू से नेला इट इज ए डिवाइड करेल देयरफॉर ऑक्सीडेशन नंबर ऑफ नाइट्रोजन इज इक्वल टू टेन डिवाइड बाय टू एंड इट इज ए प्लस फाइव नेक्स्ट जो आहे एन एच फोर प्लस आयोनिक स्पेसिस आहे म्हणजे यामध्ये असणारे एलिमेंट्स ऑक्सिडेशन नंबरची ॲडिशन केली इट इज प्लस वन इज इट इक्वल टू प्लस वन हायड्रोजनस ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहीत आहे हायड्रोजनस ऑक्सिडेशन नंबर दोन असतो एक प्लस वन आणि एक मायनस वन प्लस वन कधी असतो जेव्हा तो नॉन मेटल बरोबर अटॅच असेल आणि मायनस वन कधी असतो जेव्हा तो मेटल बरोबर अटॅच असेल इथं नायट्रोजन बरोबर अटॅच आहे दॅट इज नॉन मेटल हेड्स इथं हायड्रोजनस ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे प्लस वन सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम इज इक्वल टू प्लस वन फॉर्म्युला जनरेट करायचं आपल्याला देर फॉर्म्युला कसं येईल एक नायट्रोजन आहे आणि फोर हायड्रोजन आहे देर फॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन प्लस फोर इन्टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू प्लस वन ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजनची व्हॅल्यू पुट करायची आहे तर देर फॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन ऑफ प्लस फोर इन्टू प्लस वन इज इक्वल टू प्लस वन फोर इंटू प्लस वन इज नथिंग बट दी फोर फॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन प्लस फोर इज इक्वल टू प्लस फोर प्लस फोर राईट हँड साईडला नेला तर किती होणार आहे मायनस फोर देर फोर ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन इज इक्ल टू प्लस वन मायनस फोर प्लस वन मायनस फोर ची व्हॅल्यू किती येईल मायनस थ्री देर फोर एन एच फोर प्लसमध्ये नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे मायनस थ्री या वेमध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे तुम्ही तो मोर प्रॅक्टिस करा यांची खूप सोप्पा आहे फक्त रूल्स लक्षात ठेवायचे वन्स यू अंडरस्टूड द रूल्स यू कैन सॉल्व एनी प्रॉब्लेम बेस्ड ऑन इट डू यू नो आता एक टर्म आहे यामध्ये आपण पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर बघितले नेगेटिव्ह ऑक्सिडेशन नंबर बघितले आणि तेही होल नंबरमध्ये बघितले म्हणजे पूर्ण संख्या होती सम एलिमेंट्स इन द पर्टिक्युलर कंपाऊंड मे पजेस फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन नंबर काही कंपाऊंडमध्ये काही नंबरचे काही एलिमेंट्सचे ऑक्सिडेशन नंबर हे फ्रॅक्शनमध्ये असतात म्हणजे पॉईंट टू पॉईंट फाईव्ह वन पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट फाईव्ह असे फ्रॅक्शनमध्ये असतात नंबर आर एक्चुअली द ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ऑफ एलिमेंट इन दॅट कंपाऊंड हे रूल आपण बघितलं ऑलरेडी तर हे काय असतं तर त्या मॉलिक्युलमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहे म्हणजे ज्यांचा तो फ्रॅक्शनल नंबर आहे ज्या एलिमेंट्सचा तो ऑक्सिडेशन नंबर फ्रॅक्शनमध्ये येतो तर एक्चुअली तो त्या एलिमेंट्सचा एवरेज ऑक्सिडेशन नंबर असतो डिफरंट ऍटम ऑफ द एलिमेंट इन सच स्पेसिस एक्झिबिट डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट तर त्या मॉलिक्युलमध्ये असणारे जे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत ते वेगवेगळी ऑक्सिडेशन नंबर एक्झिबिट करत असतात पण जनरली जेव्हा आपण त्याला कॅल्क्युलेट करतो तर एकच संख्या येते किंवा एकच नंबर येतो तोही फ्रॅक्शनमध्ये तर तो फ्रॅक्शन मधला नंबर म्हणजेच काय त्यांचा ॲव्हरेज असतो फॉर एक्झाम्पल टेट्राथायोनेट आयोन हॅज टू सल्फर ॲटम्स विथ ऑक्सिडेशन नंबर प्लस फाय अँड टू विथ झिरो देर फॉर द ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इन दिस स्पेसीज इज टेन डिवाइड बाय फोर इज इक्वल टू टू पॉइंट फाईव्ह आता इथे एक एक्झाम्पल एक दिलंय ते टेट्रा थायोनेट आयन यामध्ये टोटल फोर सल्फर आहे त्या फोर सल्फर पैकी दोन जे सल्फर आहे त्यांचा ऑक्सिडेशन नंबर आहे प्लस फायू आणि रिमेनिंग जे दोन सल्फर ॲटम्स आहे त्यांचा ऑक्सिडेशन नंबर आहे झिरो तो टोटल तो जो आहे म्हणजे दोनचा प्लस फाईव्ह आहे तर टू मल्टीप्लाइड बाय प्लस फायू इट इज ए टेन आणि टोटल किती आहे इटी ही जी व्हॅल्यू आहे ती झिरोस येणार आहे म्हणजे टेन प्लस झिरो आणि टोटल सर्फर किती आहे फोर्थ यांचं ॲव्हरेज जर काढलं तर एवरेज किती येणार आहे मग टू पॉईंट फाईव्ह या वे मध्ये तो काय असतो ऍक्च्युली एव्हरेज ऑक्सिडेशन नंबर असतो लेट सी विथ द हेल्प ऑफ फिगर मध्ये समजू शकता टेट्रा थायोनेट आयन इथं दिलेलं आहे टेट्रा थायोनेट आयन जो आहे त्याचा फॉर्मुला जो आहे यू कॅन सी द फॉर्म्युला ऑफ इट इट इज एन ए टू एस फोर ओ सिक्स टू मायनस तर तुम्ही कॅल्क्युलेट करा हवं तर हा फॉर्म्युला आत्ताच आपण लर्न केला आहे ऑक्सिडेशन नंबर कसं फाईंड करायचं तर या मॉलिक्युलमधला जो सल्फर आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर तुम्ही आपण ज्या पद्धतीने फाइंड केलं त्या पद्धतीने तुम्ही फाईंड करा म्हणजे ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू येईल तुमची टू पॉईंट फाईव्ह एन ए हा अल्कली मेटल आहे तर त्यामुळे त्याचा ऑक्सिडेशन नंबर असणार आहे प्लस वन ऑक्सिजनचा तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे आणि याची जी ॲडिशन येणार आहे सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द एलिमेंट इज इक्वल टू मायनस टू त्यानुसार याचा फॉर्म्युला जनरेट करून सल्फर ऑक्सिडेशन नंबर फाईंड करा तो किती येणार आहे टू पॉईंट फाईव्ह का टू पॉईंट फाईव्ह असेल कारण तो ॲवरेज ऑक्सिडेशन नंबर असणार आहे कोणाचा या चार सल्फर ऍटमचा ऍक्च्युअल मध्ये या चारपैकी दोन सल्फर ॲटम्स ऑक्सिडेशन नंबर आहे दोन सल्फर ॲटम्स ऑक्सिडेशन नंबर आहे झिरो म्हणजे टोटल एवरेज कसा तो? तो किती झालं ॲव्हरेज कसं काढलं जातं तर सगळ्यांशी ॲडिशन डिवाइड बाय किती नंबरने आहे ते काय येईल प्लस फायू प्लस फायू प्लस झिरो Plus 0 divided by 4. That is nothing but the 10 divided by 4. And we know that 10 divided by 4 is nothing but the 2.5. Oh. So you have to knew that kahe oxidation number jai, te fraction. Made hi fraction moth, that average oxidation number. Hasta. Hope you understood this. Next, assign oxidation number of each element in the following compound or ion. Again, similar question. Hai. Don मॉलिक्यूल्स दिलेले सी थ्री ओ टू आणि एन ए टू एस फोर ओ सिक्स सिमिलर आहे जसं आता थोडं टेट्राथायोनेट आयन जो आपण बघितलंय त्याच्यासारखा आहे बट इथं एन ए टू एस फोर ओ सिक्स टू मायनस होता आणि हा त्याच्याशी रिझम्बल आहे एन ए टू एस फोर ओ सिक्स तर फर्स्ट आपण सी थ्री ओ टूचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करूया प्रत्येक एलिमेंटचा यामध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहित आहे दॅट इज मायनस टू तसंच बेस घेऊन आपण कार्बनचं ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करणार आहोत तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज मायनस टू न्यूट्रल एलिमेंट असल्यामुळे सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू झिरो फॉर्म्युला कसा जनरेट होईल कार्बन ॲटम किती आहे थ्री आहे ऑक्सिजन किती आहे टू ए तर थ्री इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन प्लस टू इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू झिरो आता ऑक्सिजनची व्हॅल्यू पुट करायची आहे पुट केल्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर इट इज थ्री इन टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन प्लस मायनस फोर इज इक्वल टू झिरो मायनस फोर राईट हँड साईडला गेलं तर इट बिकम्स प्लस फोर इथं थ्री मल्टिप्लाय करत आहे इक्वल टू सिकडे आला तर तो डिवाईड करेल म्हणजे काय येईल ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इज इक्वल टू फोर डिवाइड बाय थ्री आला हा फ्रॅक्शनमध्ये नेक्स्ट मॉलिक्यूल एन ए टू एस फोर ओ सिक्स न्यूट्रल स्पेसिस आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे सोडियमचंही माहिती आहे तर दोन ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर माहीत आहे म्हणजे आपण तिसऱ्याचा फाइंड आउट करू शकतो दॅट मीन्स सल्फरचं फाईंड करू शकतो एन ए इट बिलॉंगिंग टू अल्कली फॅमिली अल्कली मेटल आहे त्यामुळे त्याचा ऑक्सिडेशन नंबर असणारे प्लस वन आणि ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर असतो मायनस टू फॉर्म्युला कसा जनरेट होईल सोडियमचे दोन ॲटम्स आहे सल्फरचे फोर आहे ऑक्सिजनचे सिक्स आहे तर टू इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ सोडियम प्लस फोर इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर प्लस सिक्स इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन या वेमध्ये फॉर्म्युला जनरेट आहे ज्यांचे ज्यांचे ऑक्सिडेशन नंबर माहिती आहे त्यांची व्हॅल्यू पुट करायची त्यानंतर आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं तर टू इंटू वन इज नथिंग बट इथ टू प्लस फोर इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर प्लस सिक्स इंटू मायनस टू म्हणजेच मायनस टुवेस टुवेल्ड प्लस टू यांची आधी ऍडिशन करून घ्यायची तर मायनस ट्वेल्व अँड टू इट बिकम्स ए मायनस टेन आणि मायनस टेन जेव्हा राईट हँड साईडला जाईल तेव्हा तो प्लस टेन होईल आता प्लस टेनला डिवाइड बाय काय करायचं आहे फोर करायचा आहे तर टेन डिवाइड बाय फोर इज नथिंग बट दी टू पॉइंट फाईव्ह तर सल्फरचा यामध्ये किती आलाय टू पॉईंट फाईव्ह तर आता हा जो टू पॉईंट फाईव्ह आलाय सल्फरचा दॅट इज नथिंग बट दी ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर ऑफ दिस फोर सल्फर फोर बाय थ्री जो आलाय दॅट इज नथिंग बट दी ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर ऑफ दिस थ्री कार्बन तो या पद्धतीने जेव्हा फ्रॅक्शनमध्ये ऑक्सिडेशन नंबर येतं तर ते काय असतं ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर असतं त्या पर्टिक्युलर एलिमेंटचं नेक्स्ट क्वेश्चन विचारला गेलाय या ऑक्सिडेशन नंबरच्या टाईपवरती डिपेंड असतो हा इक्वेशन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिएक्शन असे तुम्हाला काही इक्वेशन्स दिले जातात आणि त्यामध्ये आपल्याला असे इक्वेशन फाइंड करायचे जे रेडॉक्स नाही कि आहे किंवा विचारलं जातं वेदर इट इज रेडॉक्स आर नॉट जस्टिफाय जस्टिफाय पण करावं लागतं आन्सर द्यावं लागेल आपल्याला का ते रेडॉक्स आहे किंवा का नाही आहे तर आपल्याला हे फोर दिलेले आहे त्यामध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे की हे रेडॉक्स आहे की नाही तर रेडॉक्स म्हणजे काय असतं कशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन अँड रिडक्शन या दोन्ही रिॲक्शन सायमलटेनिअसली ऑकर होत आहेत जर त्यांच्यामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन दोन्ही रिॲक्शन जर ऑकर होत असतील तर ती रिॲक्शन काय असते रेडॉक्स रिएक्शन असते जर दोन्ही रिॲक्शन होत नसतील फक्त ऑक्सिडेशनच होत असेल किंवा फक्त रिडक्शनच होत असेल तर त्या रिॲक्शनला रेडॉक्स रिॲक्शन म्हणता येत नाही लेट चेकआउट फर्स्ट जे आहे दॅट इज सी यू ओ प्लस एस टू फॉर्म सी यू प्लस एस टू आता हे ॲटोमॅटिकली तर मिळणार नाही आपल्याला त्याला फाइंड करावं लागेल यामध्ये ऑक्सिडेशन आहे किंवा नाही म्हणजे ऑक्सिडेशन प्रोसेस झालेली आहे की नाही रिडक्शन प्रोसेस झालेली आहे की नाही तर ऑक्सिडेशन कसं फाईंड केलं जातं इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर आपण काय चेक करणार ऑक्सिडेशन नंबर इनक्रीज आणि ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला का नाही तर याच्यासाठी आपल्याला प्रत्येक एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हा फाइंड करावा लागणार आहे म्हणजे या इक्वेशनमध्ये असणाऱ्या ईच अँड एव्हरी एलिमेंटचा आपल्याला ऑक्सिडेशन नंबर फाईंड करायचा आहे तर त्याच्यासाठी मॉलिक्युलला सेपरेट सेपरेट करून घ्यायचं जे जे तुम्हाला माहिती आहे ते आधी लिहून काढायचं तिथं एस टू आहे अनकंबाईन स्टेटमध्ये म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर असेल झिरो सी यू हाई अनकंबाईंड स्टेटमध्ये म्हणजे असं ऑक्सिडेशन नंबर असणारे झिरो आता हे जे आहे हे कंपाऊंड आहे तर कंपाऊंडला थोडंसं बाजूला घ्यायचं आणि त्यांचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचं एस टू ओ एस टू ओ मधला हा मायनस टू आपल्याला माहिती आहे इथं थोड्या टायमिंगसाठी याला एक्स म्हणून कन्सिडर करायचं टू इन टू एक्स इज इक्वल टू झिरो कारण न्यूट्रल स्पेसिस आहे आता टू एक्स इज इक्वल टू प्लस टू कारण हा मायनस टू इक्वल टू से इकडे गेला तर इट बिकम्स टू देर फॉर एक्स इज इक्वल टू दॅट मीन इट इज नथिंग बट दी काय येणार आहे मग तो टू डिवाइड बाय टू हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आला इथं कारण एक्स आपण हायड्रोजन साठी कन्सिडर केला होता आणि मायनस टू ऑक्सिजनचा घेतला होता इट बिकम्स ए प्लस वन या वे मध्ये आपण ऑक्सिजन मध्ये असणारे हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड केला सिमिलरली यू ओ यामध्येही आपण फाइंड आउट करू शकतो तर सा एक्स म्हणून कन्सिडर करा प्लस ऑक्सिजनचा किती असतो मायनस टू इज इक्वल टू झिरो येईल ही एक इक्वेशन तयार झाली आपल्याला आता एक्स सी व्हॅल्यू फाइंड करायची आहे एक्स इज इक्वल टू मायनस टू इकडे गेला म्हणजे तो काय असणार आहे प्लस टू या पद्धतीने तुम्ही प्रत्येक एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर फाईंड करायचा इट इज प्लस टू मायनस टू झिरो सी यूचा झिरो आणि एस टीयूमध्ये प्लस वन मायनस टू आता यामध्ये जे एलिमेंट्स आहे त्यांचा ऑक्सिडेशन नंबर इनक्रीज झालं का नाही डिक्रीज झालं का नाही हे फाइंड करायचं आहे लेक्ट चेकआउट सी यू आधी प्लस टू होता नंतर तो काय झालाय झिरो इथं हायड्रोजन झिरो होता तो काय झालाय प्लस वन म्हणजे प्लस टू टू झिरो प्लस टू टू झिरो आहे म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय झालाय डिक्रीज झालाय मी तर सिंबॉल लिहिते डिक्रीज ऑक्सिडेशन नंबर हा काय झालाय डिक्रीज झालाय कोणाचा कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर इज गोज टू बी डिक्रीज आणि ऑक्सिजन काय होता झिरो होता तो किती झालाय प्लस वन म्हणजे इन्क्रीज आहे दॅट मीन्स इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर दोन्ही प्रोसेस यामध्ये झालंय दॅटस अ ही जी ए रिॲक्शन आहे ती काय रेडॉक्स रिॲक्शन आहे सिमिलरली याच पद्धतीने दोन नंबरची चेक करूया आपण एफ ई टू ओ थ्री थ्राईस सी ओ टू टॉईस एफ ई थ्राईस सी ओ टू त्या प्रत्यक्षाचा ऑक्सिडेशन नंबर तुम्ही फाइंड आउट करून घ्यायचा जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल तर तुम्ही इझिली ते फाइंड आउट करू शकता इथं ऑक्सिजन आहे मायनस टू मायनस टू मल्टिप्लाइड बाय थ्री डॅट मिस इट इज मायनस सिक्स आणि मायनस सिक्स डिवाइड बाय टू डॅट मिस इट इज मायनस थ्री तर म्हणजे यासं येणारे मायनस थ्री असणार आहे सॉरी प्लस थ्री इक्वल टू सीकडे गेलं तर इट बिकम्स ए प्लस प्लस थ्री इट इज ए मायनस टू इथं कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचं ऑक्सिजनचा सा, असतो मायनस टू देर फोर टू ऑक्सिजन असल्यामुळे टू मल्टिप्लाइड बाय टू दॅट इज मायनस फोर इक्वल टू से इकडं गेलं तर इट बिकम्स ए प्लस फोर म्हणजे प्लस फोर इथे हा फ्री स्टेटमध्ये झिरो सिमिलरली कार्बन डायऑक्साईडचा वन्स वी कॅल्क्युलेटेड देर फोर इट इज प्लस फोर अँड मायनस टू या पद्धतीने प्रत्येकाचं आपण काय कॅल्क्युलेट केले ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट केले नाव चेकआउट काय ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज अँड डिक्रीज झाले का नाही तर प्लस थ्री टू झिरो झाला आहे नेक्स्ट कार्बनचा प्लस फोर टू प्लस फोर आहे तर दैट मीन्स देर इज नो चेंज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन अँड जे एफ ई आहे त्याचा प्लस थ्री टू झिरो झाला आहे म्हणजे डिक्रीज झाला आहे म्हणजे ओनली वन प्रोसेस झालेली आहे तर ओनली वन प्रोसेस झाली डॅट मीन्स इट इज नॉट ए रेडॉक्स थर्ड जो आहे के एफ टू टॉईस के एफ तर यामध्येही असलेल्या एलिमेंटचा फ्री स्टेटमध्ये आहे के देर फॉर झिरो फ्लोरिन फ्री स्टेटमध्ये आहे देर फॉर झिरो अँड के एफमध्ये फ्लोरिन हा मायनस वन असं नेहमी दॅट्स वा के जो असणार आहे तो काय असणार आहे प्लस वन यामध्येही तुम्ही फाईंड आउट करू शकता वेदर इनक्रीज अँड डिक्रीज झालं का नाही तर फॉर शुअर ऑक्सिजन पोटॅशियम जो आहे त्याचा झिरो टू प्लस वन झाला आहे म्हणजे इन्क्रीज झाला आहे आणि फ्लोरीनचा झिरो टू मायनस वन झाला आहे म्हणजे डिक्रीज झालं आहे ती इट इज ए एक्झाम्पल ऑफ रेड ऑक्सिॲक्शन फोर्थ वन जी आहे त्याचे ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचं प्रत्येकाचा सेपरेटली त्यानंतर त्या व्हॅल्यू पुट करायचं आणि चेकआउट करायचं इलिमेंट्सशी रिलेटेड ऑक्सिजन हायड्रोजन सोडून बाकीचे एलिमेंट मोस्टली चेकआउट करायचे तर बी ए देर इज नो चेंज दन क्लोराईडचा जर बघितला तर देर इज ऑल्सो नो चेंज मग दुसरे जे एलिमेंट्स आहे ते चेकआउट करायचे सल्फर प्लस सिक्स टू प्लस सेवन झाला आहे आणि हिअर यू कॅन सी डॅट इट इज झिरो टू मा बेरिलियम जो आहे प्लस वन टू प्लस वन या वेमध्येही हे फाइंड आउट करून घ्यायचे प्रत्येक एलिमेंट आणि यावरून मग जस्टिफाय करायचं किंवा आयडेंटिफाय करायचं वेदर द रिएक्शन इज रेडॉक्स ऑर नॉट नेक्स्ट जो क्वेश्चन आहे फॉर द फॉलोइंग रेडॉक्स रिएक्शन फाइंड द करेक्ट स्टेटमेंट ही जी रेडॉक्स रिॲक्शन दिलेली आहे त्याच्याशी रिलेटेड करेक्ट स्टेटमेंट फाइंड करा तर यामध्ये काय सांगितलंय एस एन टू प्लस इज अंडर गोईंग ऑक्सिडेशन ई थ्री प्लस इज अंडर गोईंग ऑक्सिडेशन इट इज नॉट ए रेडॉक्स रिएक्शन एंड बोथ एस एन टू प्लस अँड टॉईज ई थ्री प्लस आर ऑक्सिडाइज तो कस फाइंड करना अगेन द सेम थिंग इक्वेशन लिया प्रत्येका ऑक्सीडेशन नंबर लिहाय आता ऑलरेडी इतना एक एक, एक सायनिक स्पेसि चार्ज है जे कहीं चार्ज है तो ऑक्सीडेशन नंबर आता है ऑक्सीशन नंबर चेकआउट टू प्लस टू यू बी प्लस टू मे हा जो नंबर है इट गोइंग टू बी इनक्रीजेस दॅट मीन्स दिस इज दी ऑक्सिडेशन प्रोसेस आणि हे जे नंबर आहे डॅट गोईंग टू बी डिक्रीज आहे दॅट मीन्स इट इज ए रिडक्शन प्रोसेस तर बोथ हा जो सी जो ऑप्शन आहे ना इट इज नॉट ए डेड ऑक्स रिॲक्शन तो तर रूल्ड आउट झाला आहे त्यानंतर ऑक्सिडेशन कुणाचं झाला आहे एस एन टू प्लसचा ॲक्च्युली ऑक्सिडेशन झाला आहे तर so फर्स्ट जो आहे ए एस एन टू प्लस इज अंडर गोइन ऑक्सिडेशन इज राईट एफ ई थ्री प्लस इज अंडर गोईंग ऑक्सिडेशन इज रॉग कारण त्याचा रिडक्शन झाला आहे आणि जो डी ऑप्शन होता बोथ एस एन टू प्लस एन टॉईस एफ ई थ्री प्लस आर ऑक्सिडाईड हाई स्टेटमेंट रॉंग आहे दॅट मीन्स जो राईट स्टेटमेंट आहे तो काय आहे ऑनली ए स्टेटमेंट हा राईट आहे या पद्धतीने वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्या क्वेश्चनवरती बेस असलेले जे प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व करायचे आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही फाइंड आउट करायचं होप यू अंडरस्टूड धिस यू आर विल स्टॉप दिस